2022 ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदेसोबत गेले. आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं. बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले. आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. तर आता खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्याला कारण ठरलंय ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट. गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केलाय. त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का असा प्रश्न उपस्थित झालाय.